नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे फ्रॉम पुणे महाराष्ट्र स्टेट इंडिया आपल्या सर्वांचं आयुर्वेदा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो तेरा जून श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांचे सुविचार महाराज बाबतीत एक फार छान आपल्याला गोष्ट सांगून जातात की आपण जे गृहस्थाश्रमामध्ये नवरा बायको पोरंबाळं यांच्याबरोबर प्रपंच करत असतो तर हे प्रपंच करणं हे परमार्थ प्राप्तीचं साधन आहे हे आपल्याला विसरता कामा नये फार दिवस एखाद्या माणसाने नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते हे काही तितकंसं चांगलं नाही कसं आहे काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकलं पाहिजे म्हणून याच्याकरता काय करायचं की नोकरी करत असताना अनुसंधानाचा अभ्यास करायचा म्हणजे पुढे नोकरी सुटली रिटायर्ड झालो की जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानामध्ये घालवता येईल प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवं आहे आणि त्यासाठी प्रचंड खटाटोप चालू आहे पण एक सांगू का की परमार्थाला दुसऱ्याची गरजच नाही आहे मग असं असेल तर मग दुसरा कोणीतरी आपला परमार्थ बिघडवेल हे कसं शक्य आहे म्हणून एक मानून चाला की जगात जे आहे ते सर्व चांगलं आहे आपणच तेवढं आपलं आपल्याला सुधारून घेतलं पाहिजे दरवाजे खिडक्या हे जसं घराचे साधनं आहे मार्ग आहे किंवा आपण समजा एखाद्या दुसऱ्या गावी निघालो तर आपण काहीतरी ओला करू उबर करू टॅक्सी करू हां रेल्वेने जाऊ काही वेळेस विमानाने जाऊ तर ही सगळी साधनं आहेत त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंचाकडे साधन म्हणून पाहिलं पाहिजे नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही आहे प्रपंच हा इथून तिथून सगळीकडून सारखाच आहे मग तो प्रपंच गरीबाचा असो अडाण्याचा असो अधिकाऱ्याचा असो कारकुनाचा असो या देशातल्या माणसाचा असो परदेशातल्या माणसाचा असो प्रपंचाचा धर्म हाच मुळी उणेपणा अपुरेपणा तात्पुरतेपणा हा प्रपंचाचा धर्म आहे आणि हा धर्म आपल्याला बदलता नाही येणार म्हणूनच जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जायचं काहीही कारण नाही आपण आपलं आहे त्यात समाधान मानायला शिकलं पाहिजे परमार्थात अधिकार हा कोणी कुणाला देऊन येत नसतो आपला स्वतःचा अधिकार हा आपल्या कृतीवरती अवलंबून असतो परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी मग आपल्या सुखात असताना होत नाही हा प्रॉब्लेम आहे कारण एक लक्षात ठेवायला पाहिजे की हे सुख जरी आत्ता असलं तरी काही काळानंतर दुःख येऊ शकतं सुख आणि दुःख हे अप अँड डाऊन हे एखाद्या लाटेसारखं हेच जीवन आहे आपलं ज्या जाणीवेनं आपण सर्व ज्ञान मिळवतो ती काय आहे ती जाणीव काय आहे या हे जाणण्याचा कोणी प्रयत्नच करत नाही वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे मग ती जी वैषयिक बुद्धी आहे ते सगळे प्रबळ होतात आणि ते विषय मग माणसाला घातक ठरतात अशावेळी मनाला येईल तसं बेलगाम वागण्याचं जर टाळलं आपण तर फायदा काय होईल माहिती आहे का विकार दुबळे होतात मी विकार वश होत असेल असं ज्या माणसाला वाटतं त्यांनी अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणं अत्यंत जरुरीचं आहे विकारांना वश किंवा त्यांच्या आधी न होता प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्या विषयांचा बडेजाव काही चालणार नाही एक लक्षात घ्यायला पाहिजे की थर्मामीटर आपण वापरतो प्रत्येकाला थर्मामीटर माहिती आहे तो आपण ते काखेत लावतो आणि टेम्परेचर ताप आलाय का नाही पाहतो आता थर्मामीटर काय करतो तो ताप दाखवतो पण तो ताप घालविण्याचं काम करतो का नाही करत, करत। त्याचप्रमाणे हे जे अध्यात्म आहे हे वेदशास्त्र जी आहेत ते काय करतात त्या माणसाला कुठं चुकतं ते दाखवतात एवढंच नव्हे तर काय करावं हे पण दाखवतात पण आता असं आहे की हे सगळं केलं तर करणं म्हणजे इम्प्लिमेंटेशन त्याचा अवलंब करणं हे शेवटी प्रत्येक माणसाकडेच असतं आता आपण विचार करावा की समर्थांना राम दिसला मग आपल्याला का तो दिसू नाही तर काय होतं की आम्ही समर्थांच्याप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना ही सतत आणि आदरानं करत नाही म्हणून असं होतं म्हणून महाराज म्हणतात कसंही करा पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा नाम हे जाणून समजून उमजून घ्या किंवा अजाणता घ्या न कळत घ्या न काही कळता घ्या श्रद्धेनं घ्या अश्रद्धेने घ्या कसंही घ्या राम तुम्हाला जेव्हा तुम्ही नामस्मरण करता अन्न वस्त्राला कमी निश्चित करणार नाही नाम श्रद्धेनं घेतलं तर अधिकस्य अधिकम फलम त्याचं फळ अधिक चांगलं मिळणार आहे म्हणूनच अखंड नामामध्ये रंगून जाऊन आपण सगळेजण आनंदामध्ये राहूया जय जै जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ